रोल धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शोभा बच्चू आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. ते काय सांगाल आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. मी आज काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची उमेदवार या नात्याने धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहे. माझ्यासमवेत काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, आदरणीय आमदार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आणि इंडिया आघाडीतील सर्व नेतेमंडळी येणार आहेत आणि त्या संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघातील जे मतदार बांधव आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, त्यांच्यासमवेत मी हा फॉर्म भरणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या शुभेच्छा या निश्चित माझ्या पाठीशी आहेत आणि मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये माझा आणि महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित होईल. आगामी काळामध्ये विकासाचा अजेंडा काय राहणार आहे? आगामी काळामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघ जो आहे हा त्याच्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात आणि ग्रामीण भाग व शहरी भाग त्याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागातील जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी आणि महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा राहुल गांधींनी जो काही अजेंडा त्या ठिकाणी दिलेला आहे, तर 5 न्याय आणि 25 भरोसा या नात्याने शेतकऱ्यांना न्याय, महिलांना न्याय, युवकांना न्याय, बेरोजगारांना न्याय, आदिवासी अल्पसंख्याक OBC बांधव सगळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करणार आहे. शहरी भागामध्ये रस्त्यांचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बेरोजगारी वाढलेली आहे आणि या 10 वर्षामध्ये कुणालाही न्याय या ठिकाणी मिळालेला नाही आहे आणि त्याच्यामुळे शहरी भाग विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आणि बेरोजगारी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून जी काही MIDC आहे तिचं विस्तारीकरण होणं हे गरजेचं आहे. जागा अधिग्रहण करणं हे गरजेचं आहे आणि नवीन उद्योग आणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन. पॉवरलूम संस्था मालेगावमध्ये आहेत, त्यांचे अनेक प्रश्न आहेत. मग ते प्रायव्हेट त्यांना तिथे विद्युत पुरवठा होत असल्यामुळे लोडशेडिंगचा प्रश्न आहे, तो दूर करण्यासाठी सोलर प्लांट त्यांना उपलब्ध करून केंद्राची सबसिडी त्या ठिकाणी आपण मिळवून देऊ. त्याचप्रमाणे जे काही केंद्रीय अनेक योजना आहेत त्या केंद्रातील योजना चांगल्या पद्धतीने धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये राबवण्याच्या संदर्भामध्ये मी प्रयत्न करेन. नक्कीच आहे. आपल्या विरोधामध्ये डॉक्टर सुभाष भामरे हे 2 टर्म खासदार राहून चुकलेले आहेत, आपण ह्याकडे कसे बघतो? त्यांनी देखील विजयाचा दावा या ठिकाणी केलेला आहे. एकंदरीत असं आहे की या 10 वर्षामध्ये BJP सरकार सत्तेत आलं आणि त्यांनी लोकांना 800 दिनचं गाजर दाखवलं, परंतु तसं कुठलंही झालेलं नाही आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे. त्यांनी सांगितलं की 15 लाख रुपये आम्ही प्रत्येकाच्या खात्यामध्ये जमा करू, ते पूर्ण झालं नाही. त्याचप्रमाणे 2 कोटी लोकांना दरवर्षी नोकऱ्या देऊ, ते काही झालेलं नाही. डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडरमध्ये प्रचंड दरवाढ झालेली आहे. सर्वत्र दबावतंत्र सुरू आहे. कोणी त्यांच्या विरोधामध्ये बोलायला गेलं तर ED CBI आणि इन्कम टॅक्सच्या कारवाया होतात. खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचा पक्ष सत्तेत आल्यानंतर हा देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये देश सुजलाम सुफलाम होईल अशी ग्वाही या ठिकाणी शोभा बच्चू यांनी दिलेली आहे. तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे.